ऊस दरावरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादात तोडगा काढण्यात अखेर यश आलाय एफ आर पी व्यतिरिक्त एकशे रुपये अधिक दर द्यायला साखर कारखानदार तयार झाले स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर संघटना देखील हा तोडगा स्वीकारण्यास राजी झाल्या राज्याचे महसूल आणि पणन मंत्री चंद्रकांत पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी रघुनाथ दादा पाटील आणि साखर कारखानदारांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला त्यामुळे ऊस दराचा तिढा सुटला असून येत्या पाच नोव्हेंबरपासून ऊसाचा गाळप हंगाम सुरू होणार आहे मात्र हा निर्णय केवळ कोल्हापूर जिल्ह्यापुरता मर्यादित आहे हा फॉर्म्युला संपूर्ण राज्यभर राबवावा अशी मागणी खासदार राजू फेट्टिनी के लिए। देशभरातील छप्पन्न हजार पेट्रोल पंप चालकांनी तीन आणि चार नोव्हेंबरला पेट्रोल डिझेल खरेदी न करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे देशभरात पेट्रोल डिझेलच्या पंपामध्ये तुटवडा जाणवू शकतो या निर्णयाचा फटका ग्राहकांना बसणार आहे कारण तेल कंपन्यांकडून पेट्रोल डिझेल खरेदीच न केल्यामुळे वाहन चालकांची चांगलीच गैरसोय होणार आहे तसंच तीन आणि चार तारखेला पंपामध्ये जेवढा साठा शिल्लक आहे तेवढाच साठा विक्री करून पंप बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसंच पाच नोव्हेंबरपासून एकाच शिफ्टमध्ये म्हणजे सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंतच पंप सुरू ठेवण्याचा निर्णय फार्म पेढानं घेतला आहे तेल कंपन्या पेट्रोल डीलर्स असोसिएशनच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्यानंच हा निर्णय घेण्यात आल्याचं था फार्म पेढा अध्यक्ष उदय लोधी यांनी सांगितलं आहे तसंच तेल कंपन्यांनी डीलर्स कमिशन नीट ठरवलं नसल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे लोकल प्रवास करणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास महागण्याची शक्यता आहे गेल्या वर्षभरातला तोटा भरून काढण्यासाठी मुंबईतील उपनगरीय रेल्वे मार्गांवर भाडेवाढीचा प्रस्ताव आहे पश्चिम रेल्वेनं भाडेवाढी संदर्भातील हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला हो आहे हा प्रस्ताव मान्य झाल्यास मासिक पास आणि तिकिटाच्या दरांमध्ये मोठी वाढ होणार असून त्याची झळ सर्वसामान्य प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे गेल्या वर्षात पश्चिम रेल्वेला झालेला चौदाशे कोटींचा तोटा भरून काढण्यासाठीच हा सा प्रस्ताव पाठवण्यात हो आला आहे या प्रस्तावानुसार रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या वाहतुकीच्या दरांमध्ये फारसा फरक पडणार नसला तरी उपनगरीय रेल्वे प्रवासाचे दर वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या फर्स्ट क्लासच्या पासमध्ये सत्तेचाळीस टक्के तर सेकंड क्लासच्या पासच्या दरांमध्ये इतकी वाढ प्रस्तावित आहे यंदाच्या दिवाळीत मुंबईत फटाक्यांचा आवाज कमी होता गेल्या दहा वर्षात फटाक्यांचा सगळ्यात कमी आवाज यंदाच्या दिवाळीत नोंदवण्यात आलाय मुंबईत रात्री दहा वाजेपर्यंतच फटाके उडवायला परवानगी होती पण अनेक ठिकाणी ही बंद, बंदी जुगारून देत रात्रभर फटाके वाजवणं सुरूच होतं असं असलं तरी यंदाच्या वर्षी फटाक्यांच्या आवाजात लक्षणीय घट आहे मरीन ड्राईव्हला गेल्या वर्षी फटाक्यांचा आवाज एकशे तेवीस पूर्णांक एक डेसिबल इतका होता यावर्षी मात्र मरीन ड्राईव्हवर हाच आवाज एकशे तेरा पॉईंट पाच डेसिबल इतका नोंदवण्यात आला विविध संस्थांनी प्रदूषणाबाबत केलेल्या जनजागृतीचा परिणाम यंदाच्या दिवाळीत दिसून आला झी चोवीस तासनी शाळा शाळांमध्ये जाऊन फटाके वाजवणार नाही अशी शपथ विद्यार्थ्यांना दिली होती विद्यार्थ्यांनीही एक पाऊल पुढे टाकत साथ दिली आणि फटाक्यांमुळे होणारं ध्वनी प्रदूषण काही प्रमाणात तरी कमी झालं शनिवारी औरंगाबादच्या फटाका बाजाराला आग लागून पंधरा कोटी रुपयांचं फटाके अवघ्या वीस मिनिटात फुटल्यानं शहराच्या मध्यवस्थेतील वायू प्रदूषणामध्ये दहा पटींनी वाढ झाली आहे धुलीकणांचं प्रमाण एरवी सत्तर ते ऐंशी पीपीएम एवढं असतं ते दिवाळीत शंभर पी पी एमपर्यंत पर्यंत जातं फटाका ब्लास्टमुळे हजार पी पी एमपर्यंत हे प्रदूषण नोंदवलं गेलं याचा सर्वाधिक फटका एक ते दीड किलोमीटर परिसरातील वस्त्यांना बसला असून यामुळे श्वसनासह त्वचा रोगाचे आजार पसरण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे वायू प्रदूषणाचा सर्वात जास्त फटका स्वातंत्र्यसैनिक कॉलनीसह नागेश्वरवाडी औरंगपुरा समर्थनगर मछलीखडक ते शहागंजपर्यंतच्या वस्त्यांना बसला आहे फटाके फोडण्यावरून झालेल्या वादात युवकानं मारहाण केलेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना सोलापूरमध्ये घडली ऐंशी वर्षीय काशीनाथ शंकरी आमझले यांनी राहुल जमादार या तरुणाला आपल्या घरासमोर फटाके फोडू नको असं सांगितलं याचा राग आल्यानं राहुलनं काशीनाथ यांच्यावर जोरदार प्रहार केला त्यात काशीनाथ यांच्या तोंडाला आणि नाकाला दुखापत झाली त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी बजार पोलिसात नोंद झाली असून राहुल जमादार याला अटक करण्यात आली आहे या तरुणाने एका ऐंशी वर्षाच्या वृद्धास केवळ वर फटाके वाजवण्याच्या कारणावरून माघाण केल्यामुळं त्या वृद्धाला या घटनेमध्ये जीव गमावा लागलेला आहे यामधून आमचं असं आव्हान आहे की कोणताही सण उत्सव साजरा करत असताना त्या सणाचा सर्वांना आनंद घेता यावा परंतु त्याचा कोणालाही त्रास होणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घेणं आवश्यक आहे दिवाळीच्या दिवसात फटाके फोडताना दोन मुलांच्या डोळ्याला इजा झाली आहे एकदा पेटवलेला फटाका बराच वेळ झाला तरी फुटला नाही म्हणून पुढे जाऊन बघत असतानाच फटाका फुटल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत यात तालिफ युसुफ खान हा नववीमध्ये शिकणारा मुलगा त्याच्या दोन्ही डोळ्यांना जखम झाली आहे तर गौरव बर्डे या आठवीत शिकणाऱ्या मुलाच्या उजव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे दोघांवर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत यवतमाळच्या सोयटी पारधी बेड्यावर राळेगावचे आमदार अशोक उईके यांनी साजरी केलेली दिवाळी पारधी जमात आणि समाज व्यवस्थेतील अंतर कमी करणारी ठरली अंधश्रद्धेच्या जोखडात अडकलेल्या पारधी भगिनींना मिळालेल्या भाऊबीज भेटीनं त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद पाहता आला सर्वसाधारण माणूस आणि पारधी समाजामध्ये जो अंतर आहे जो दुरावा आहे त्यांच्या घरी जाऊन त्यांच्यामध्ये जाऊन दिवाळी साजरी करण्यामध्ये जो मला आनंद आहे तो आयुष्यामध्ये तसा प्रकारचा आनंद कधी भेटणार नाही असं मला वाटते म्हणून आज सोयटी येते भारतीय जनता पार्टी आणि उपाध्याय बौद्धीशी संस्थेच्या वतीने इथं आम्ही दिवाळी साजरी करत भाऊचा कार्यक्रम साजरा करायला आलो आमच्या घरी साहेब साहेबाले आम्हाला दिवाळी वर्ष वाटली आनंद चांगली स्वच्छ वाटली आम्हाला सुखीच वाटलं आमचा आनंद वाटला भंडारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून देण्याच्या जागेसाठी यंदा तिरंगी लढत रंगणारे या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीतर्फे तत्कालीन आमदार राजेंद्र जैन भाजपतर्फे परिणय फुके तर काँग्रेसतर्फे प्रफुल्ल अग्रवाल यांनी उमेदवारी अर्ज भरला राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची तर भाजपच्या उमेदवारासाठी खासदार नाना पटोले यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे यवतमाळ विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून संदीप बाजोरिया यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि माजी मंत्री मनोहर नाईक यांच्या उपस्थितीत यांनी उमेदवारी अर्ज भरला यावेळी धनंजय मुंडेंनी काँग्रेसवर हल्ला बोल केला काँग्रेसनी जे माझं ते पण माझं आणि जे तुमचं ते पण माझं ही भूमिका घेतल्यामुळं स्टँडिंग आमदार त्या ठिकाणी होते त्या जागा या ठिकाणी काँग्रेस मागत असल्यामुळं आज आम्ही यवतमाळमधून संदीप बजोरिया, यांची उमेदवारी दाखल केलेली आहे कुठंतरी आत्ता जी काँग्रेसनी भूमिका घेतली आहे ती भूमिका मात्र भाजप आणि शिवसेनेला मदत करण्याची आहे हे यातून स्पष्ट होतं राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलास लांडे यांनी बंडखोरी केली आहे पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून देण्याच्या जागेसाठी विलास लांडे अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अनिल भोसले यांना त्यांनी आव्हान दिलंय राष्ट्रवादीतल्या या बंडामुळे पुणे विधानपरिषदेची ही निवडणूक रंगतदार ठरणार आहे सगळे नगरसेवक करण्यासाठी चांगल्या प्रकारे गेली दहा वर्षाचा अनुभव आहे आणि सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यातून अनिल भोसले आणि जळगावमधून गुलाबराव देवकरांनी अर्ज दाखल केलाय माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत अनिल भोसलेंनी पुण्यामधून अर्ज दाखल केला यावेळी काँग्रेसचा तीन तीन जागांचा फॉर्म्युला अजित पवारांनी धुडकावून लावला सन्मानपूर्वक युतीचा प्रस्ताव दिला होता मात्र सेटिंग जागा आम्ही कशा सोडणार असा सवाल अजित पवारांनी काँग्रेसला विचारला नांदेड आणि यवतमाळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अपक्षांना पाठिंबा देणार असल्याची माहितीही त्यांनी दिली विलास लांडे आणि त्यांच्या पत्नीला राष्ट्रवादी पक्षानं भरपूर पदं दिली आहेत त्यांनी विधानपरिषद निवडणुकीत अपक्ष तिकीट भरण्याच्या फंदात पडू नये असंही पवारांनी म्हटलं पहिल्यांदा स्मितांना सांगितलेलं होतं तीन तीन अजिबात होणार नाही ज्या आमच्या सिटिंग जागा आहेत त्या आम्हाला मिळाल्याच पाहिजे ज्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडीला सुरुवात झाली तेव्हापासून ही स्ट्रॅटेजी ठरलेली होती त्यावेळेस काही आमच्या सहकाऱ्यांना थांबावी लागलं होतं आम्ही ते मान्य केलं आत्ता तिन्ही आमचे सिटिंग एम एल सी असल्यामुळं आम्ही तो बदलण्याचा फॉर्म्युलाचा प्रश्नच इथं येत नव्हता आम्ही अनेकदा त्यांच्याशी चर्चा केली आता ते असं दाखवतात की आम्ही काहीतरी तीन 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 तीनचा प्रश्नच नाही पाच सहा पैकी पाच जागा आमच्या होत्या आणि एक जागा त्यांची होती त्याच्यामुळे तीन तीनचा तीन, तीन प्रश्न येतोच कुठं महापालिका आणि विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्तानं सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर कुरघोडी करू पाहतायत पण पुण्यामध्ये मात्र वेगळं चित्र पाहायला मिळालं पुण्यामध्ये सर्व पक्षीय शहराध्यक्षांनी एकत्रितपणे नाश्ता केला निमित्त होतं वाडेश्वर कट्टा स्नेहमिलनाचं पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण काँग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे शिवसेनेचे विनायक निमण भाजपचे योगेश गोगावले मनसेचे हेमंत शंभूज हे सगळेच जण वाडेश्वर कट्टा इथं नाश्ता करताना पुणेकरांना एकत्र पाहायला मिळाले सर्व एकत्र येऊन पुणेकरांच्या प्रश्नांना सामोरे जातो आणि मदत करत असतो आज दिवाळी आहे दिवाळीच्या निमित्ताने फराळालाही सगळे एकत्र जमतात पालकमंत्री या नात्यानं माझी पण ही जबाबदारी आहे की सगळ्यांना बरोबर घेऊन काम करायचं आणि ते करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो मला असं वाटतं दिवाळीच्या निमित्ताने हा फराळ होता सर्वांना दिवाळीच्या मना मनापासून शुभेच्छा आजचा दिवस जो आहे हा वाडेश्वर कट्ट्यावर सगळ्याच राजकीय पक्षांनी एकत्रित यावं आणि फराळाच्या निमित्ताने गप्पा माराव्यात अशा स्वरूपाची जी कल्पना होती मी डॉक्टर सतीश देसाई श्रीकांत शिरोळे आणि गोपाळ चिंतल आम्ही वाडेश्वर कट्टा नावाने दर बुधवारी या ठिकाणी जमतो वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मित्रांना या ठिकाणी बोलवतो आणि गप्पा मारणं निकळ गप्पा मारणं हा त्या पाठीमागचा उद्देश असतो ह्या ठिकाणी वाडेश्वर जो कट्टा आहे हा मैत्रीचा कट्टा आहे हा स्नेहाचा कट्टा आहे दीपावलीच्या अनुषंगाने सर्व आम्ही एकमेकाला भेटत असतो या ठिकाणी राजकीय विरीत प्रेमाच्या गोष्टी असतात सर्वात प्रथम आपल्या माध्यमातून मी आदरणीय राजसाहेबांकडून सर्व पुणेकरांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे पत्रकार बंधूंना देखील दिवाळीच्या शुभेच्छा देतो अंकुशजींनी आज ज्या पद्धतीने या वाडेश्वर कट्ट्यावरती आयोजन केलं होतं आणि इथे विविध राजकीय पक्षाचे आम्ही सगळे एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण झाली हा एक फराळाचा भाग होता औरंगाबादमध्ये महापौर आणि उपमहापौर यांची ठरलेली टर्म संपली आहे शिवसेनेकडे महापौर पद तर भाजपकडे उपमहापौर पद आहे आता महापौर पद भाजपला मिळणार आहे त्यामुळेच की काय शिवसेना महापौर पद सोडायला तयार नाही असं चित्र दिसते मात्र येत्या पाच दिवसात आता शिवसेना पदाचा राजीनामा देणार असा दावा भाजप नेते करत आहेत दिवाळीच्या दिवशी बापानं स्वतःच्याच दोन मुलांचा नरबळी दिल्याची धक्कादायक घटना अमरावतीमध्ये घडली आहे बापाला अटक करण्यात आली आहे सुधाकर सावलकर असं UH त्याचं नाव आहे त्याला अमरावतीतल्या चिखलदरा तालुक्यातल्या खडीमलमधून अटक करण्यात आली आहे आठ वर्षांचा आकाश आणि सहा वर्षांचा आतिश या स्वतःच्याच दोन मुलांचा नरबळी दिल्याची कबुली त्यानं दिली आहे डोलारदेव जंगलाच्या दरीत त्यानं मुलांना नेला आणि त्यांच्यावर कुढाडीचे वार करून त्यांची हत्या केली अटक केल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नव्हता गोसेखूर धरणातील कालवे शेतकऱ्यांसाठी जीवनदायी ठरत असले तरी पवनी तालुक्यांतर्गत गोसेखुर धरणाचे उजवे कालवे उमरेड करांडला अभयारण्यालगत आहेत त्यामुळे ते वन्य प्राण्यांसाठी घातक ठरत असून पाण्याच्या शोधात असलेले वन्यप्राणी कालव्यात बुडून मृत्यूमुखी पडलेत अशीच काहीशी घटना पुन्हा एकदा घडली पाण्याच्या शोधात असलेल्या रानगवा या कालव्यात पडला विभागानं मैत्र संरक्षण आणि संवर्धन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर कालव्यात पडलेल्या रानगव्याला बाहेर काढण्याची मोहीम हाती घेतली अथक प्रयत्नानंतर दोरीच्या साय्यानं सहाशे किलो वजनाच्या या रानगव्याला बाहेर काढण्यात यश आलं बाहेर येताच या रानगव्यानं रौद्ररूप धारण करत ग्रामस्थांवरच धाव घेतली सुदैवानं यात कुणीही जखमी झालं नाही नागपूर महानगरपालिकेच्या कार्यकारी अभियंत्यावर जीवघेणं हल्ला करून सरकारी गाडीची तोडफोड करण्यात आली आहे सतीश नेरळ असं अभियंत्याचं नाव असून महापालिकेत ते कार्यकारी अभियंता पदावर आहेत तीस ऑक्टोबरला त्यांच्या पुतण्याचा नागपूरच्या मानेवाडा परिसरात आरोपींच्या कारसोबत अपघात झाला होता या अपघातानंतर दोन्ही पक्षातील वाद संपण्याऐवजी वाढतच गेला मात्र मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या सतीश नेरळ यांच्यावरच सात ते आठ जणांनी हल्ला केला नागपूरच्या सिव्हिल लाईन परिसरातील चिटनवीस सेंटरजवळ हा हल्ला करण्यात आला देशात वीज निर्मितीच्या क्षेत्रात क्रांतिकारक संशोधन नागपुरात झालं असून केवळ चालण्यानं ऊर्जा निर्माण करणं शक्य असल्याचं नागपूरच्या एका युवा संशोधकानं सिद्ध केलं आहे या प्रकारे निर्माण झालेल्या विजेनं दिवे लावणे मोबाईल चार्ज करता येतं हे देखील त्यानं सिद्ध केलेलं आहे यामुळे येत्या काळात या, ये या प्रकल्पाच्या माध्यमानं अगदी कमी किमतीत देशातील विजेची समस्या सहजपणे सोडवणं शक्य असल्याचं देखील सिद्ध झालंय याशिवाय हा प्रकल्प राबवताना यात कुठल्याही प्रकारे विदेशी भागांचा वापर न झाल्यानं खऱ्या अर्थानं हा मेक इन इंडिया प्रकल्प आहे प्रायोगिक तत्वा नागपूरच्या मुद्द्यावर प्रशासनानं खोटी माहिती दिली असल्याचं उघड होतय परदेशी कंपनी म्हणते की आमचा पेंगवीन मृत्यूशी काही संबंध नाही या कंपनीला जॉईंट वेंचर काम दिलं आहे मग हे काय सुरू आहे पेंग्विनचा मृत्यू झाला तेव्हा ऑक्सिजन सिस्टीम नव्हती त्यामुळे पेंग्विनला मारण्यात आल्याचा आरोप होतोय याची वरिष्ठ पातळीवर चौकशी केली पाहिजे अशी मागणी विरोधकांनी स्थायी समितीत केली युवासेनेनं वांद्रे येथील शासकीय निकेतन संकुलाच्या गेटवर युनिटचा एक फलक लावलेला आहे या फलकावर युवा सेनेचे से कार्यकर्ते म्हणून काही विद्यार्थ्यांची नावं आहेत या विद्यार्थ्यांनी शासकीय तंत्र निकेतन संकुलाच्या गेटवर असा फलक लावलाच कसा या चौघांच्या विरोधात पोलीस कारवाई का करू नये अशा पद्धतीची नोटीस शासकीय तंत्रनिकेतनच्या प्राचार्यांनी या चारही विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना पाठवली आहे या प्रकरणी प्राचार्यांनी विद्यार विद्यार्थ्यांची माफी मागावी तसंच विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही याची लेखी हमी द्यावी अशी मागणी युवासेनेनं केली आहे शिक्षण मंत्र्यांच्या दबावाखाली शासकीय तंत्रनिकेतनाचे प्रशासन युवासेनेच्या विद्यार्थ्यांना त्रास देत असल्याचा आरोप देखील युवासेनेने केलाय युवासेनेने आपल्या मागण्यांसाठी प्राचार्यंच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन ही सुरू केलं प्राचार्यंच्या कार्यालयात युवासेनेने शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली शंभर टक्के विनोद तावडेंचा दबाव होता कारण हा जो युनिटचा फलक आहे हा तेवीस सप्टेंबर रोजी लागला त्यानंतर एक महिनाभर कुठलेही पत्रक आलं नाही पण जसं हा महामोर्चा निघाला आणि त्या महामोर्च्यामध्ये आदित्य जिननी स्वतःच्या भाषणात या कॉलेजचा उल्लेख केला आणि या कॉलेजमध्ये जे काही प्रॉब्लेम आहेत ते मांडून दाखवले आणि नुसतं तेवढंच नाही तर विनोद तावडे यांचा कार्यक्रम रद्द झाला म्हणून त्यांनी पोटदुखी झाली आणि सूडबुद्धीने कारवाई करण्यात आली युवा सेनेचं पत्र आम्हाला मिळालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही यापूर्वी पण विद्यार्थ्यांच्यावरती काय कार्यवाही करायची नमूद केलेलं नव्हतं आणि कोणतीही कार्यवाही करणं अपेक्षितही नव्हतं फक्त त्यातलं शासकीय तंत्रज्ञान मुंबई एवढं नाव वगळावं एवढंच आमची अपेक्षा आहे त्याच्यामधली या व्यतिरिक्त दुसरी कोणती अपेक्षा नाही चोरी करण्यासाठी आल्याने थेट घरात मुक्काम करून राहिले ही घटना घडली वसईत दिवाळीच्या सुट्टीनिमित्त परगावी गेलेल्या डॉक्टरांच्या बंगल्यामध्ये तब्बल दोन दिवस चोरांनी मुक्काम केला खिचडी पोहे बनवूनही ते खात होते आपलाच बंगला असल्याच्या तोऱ्यात हे चोर वास्तव्य करत होते शेजाऱ्यांना बंगल्यातील हालचालींचा संशय आल्यानं त्यांनी पोलिसांना बोलावल्यानंतर एका चोराला पोलिसांनी पकडलं तर दुसरा चोर फरार झालाय चोरांनी लांबवलेला लॅपटॉप आणि कॅमेराही पोलिसांनी हस्तगत केलाय रोमांस बादशाह शाहरुख खानचा आज एकावन्नावा वाढदिवस आपल्या गे अभिनयानं गेल्या दोन दशकाहून अधिक काळ अधिराज्य गाजवणाऱ्या शाहरुखवर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होतोय विविध सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरून शाहरुखला शुभेच्छा दिल्या तसंच बॉलिवूडच्या किंगचा वाढदिवस म्हणजे त्याच्या फॅन्ससाठी जणू आनंदोत्सव असतो त्यामुळे आपल्या लाडक्या अभिनेत्याला शुभेच्छा देण्यासाठी फॅन्स शाहरुखच्या मन्नत या घराबाहेर मोठी गर्दी करतात शाहरुखनेही आपलं दर्शन देत चाहत्यांना खुश केलं चोवीस तास रहा एक पाऊल पुढे